मोबाईलला बॅटरी संपली तर चालतो का? मग आपलं शरीर तर कंटिन्युअस चालतं, पण तिथे काहीतरी एनर्जी लागणार आहे. मग ती एनर्जी बनते कशी? तर आपण जे अन्न खातो त्याच्यातनं आपल्याला सगळे घटक आपली बॉडी शोषून घेते. आणि म्हणून याला एक आपल्याला एक ट्रॅक दिलाय देवाने, अख्खा अन्न मार्ग ज्याला म्हणतो आम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपण शब्द वापरतो, काय वापरतो? डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे ही सिस्टीम कशी काम करते, त्याच्यात महत्वाच्या रचना काय आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला नुसतं डायजेशन करून चालत नाही, तर त्याला जळण्यासाठी ऑक्सिजन लागतो, नाहीतर ती वस्तू जळत नाही. लाकूड असं तुम्ही किती जर तुम्ही कार्बन डायऑक्साईडमध्ये ठेवलं जळता येणार नाही, किंवा निर्वात पोकळीत ठेवलं जळणार नाही. ते जळण्यासाठी सुद्धा ऑक्सिजन लागतो, तेव्हा ते लाकूड जळतं. मग ऑक्सिजन येतो कुठनं आपल्या शरीरामध्ये? नुसतं ऑक्सिजन येतो नाही, आपण लाकूड जाळलं की कार्बन डायऑक्साईड तयार होतो. म्हणजे लाकूड म्हणजे कार्बन, ऑक्सिजन आतमध्ये येतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो, आणि तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा बाहेर हवेत जातो ना, धूर होऊन जातो की नाही, त्या पेट्यानंतर जातो ना. पण तो आपल्या शरीरात कशा प्रकारे आतमध्ये येतो, कशा प्रकारे जातो, त्यासाठी देवाने आपल्याला एक आखी सिस्टीम दिली आहे, त्याला आपण श्वसन संस्था म्हणतो, किंवा रेस्पायरेटरी सिस्टीम. म्हणजे एक डायजेस्टिव्ह सिस्टीम झाली, दुसरी रेस्पायरेटरी सिस्टीम झाली. आता हे रेस्पायरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम जेव्हा काम करत असते, हे अन्न आपल्या मेंदूला पोचलं पाहिजे, आपल्या पायाला पोचलं पाहिजे, आपल्या हाताला पोचलं पाहिजे. बरोबर आहे ना? पोचलं पाहिजे की नको पोचलं पाहिजे? नाहीतर ते काम करतील का? तर अशा पोचवण्यासाठी त्याला एक रक्ताभिसरण सिस्टीम देवाने बसवलेली आहे. म्हणजे आपल्याला कार्डिओ व्हॅस्क्युलर सिस्टीम त्याला मोठं नाव आहे.